नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने माल साठून ठेवलेला शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे। खरं तर मे महिन्यात कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर असण्याचा हा पहिलाच अनुभव असेल। एरवी आवकेचा दबाव असल्याचा महिन्यात शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केलेली आहे, पण मार्च नंतरही दर वाढले नाहीत, त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस विकत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बघणार आहोत। कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव किती रुपयांनी कमी झाले या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वात प्रथम या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनला प्रेस करा। शेतकरी मित्रांनो, सरकारी अनुदान हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, लिंक खाली दिलेले आहे। चला तर जाणून घेऊया आजचे कापूस बाजार भाव। पहिली जी बाजार समिती आपल्या समोर आलेली आहे, पार शिवणी 740 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7400, कमाल दर भेटला 7600, तर सर्वसाधारण दर भेटला 7550 रुपये। यानंतर बाजार समिती आहे आरवी 635 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7500, कमाल दर भेटला 7750, तर सर्वसाधारण दर भेटला 7600 रुपये। यानंतर आहे भद्रावती 749 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7340, कमाल दर भेटला 7450, तर सर्वसाधारण दर भेटला 7395 रुपये। यानंतर लास्ट बाजार समिती सेलू 1980 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6305, कमाल दर भेटला 7665, तर सर्वसाधारण दर भेटला 7620 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही आजचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। भेटू एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह। धन्यवाद।